बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे। या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत सापडला होता, परंतु दुसऱ्या डावात भारताने पुनरागमन केले आहे। भारताला पुनरागमन करून देण्यात सरफराज खानने शतक झळकावत मोठा वाटा उचलला। महिला 2020 वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली। काल झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या 8 धावांनी बाजी मारली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला। आता विजेतेपदासाठी 20 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आमने सामने येतील, त्यामुळे यावर्षीचे 2020 वर्ल्ड कप विजेतेपद एका नव्या संघाकडे जाणार आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री नुकतेच पाकिस्तानात एका परिषदेसाठी आले होते। यावेळी पाकिस्तानी मंत्र्यांनी जयशंकर यांना भारतीय संघाने पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी यावे यासाठी कळकळीची विनंती केली होती। भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास जावे की नाही हा निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे, त्यामुळे स्टेडियमवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानला तो खर्च भरून काढण्यासाठी काहीही करून भारतीय संघ पाकिस्तानात हवा आहे, यासाठी आता नवा प्रस्ताव पाकिस्तानने दिल्याचे समजते आहे। बंगळुरूच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीनं आपल्या खात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला। या डावातील अर्धशतकी खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये एक मैलाचा पल्ला त्याने गाठला आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 900 धावांचा टप्पा पार केला आणि असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला। टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे। उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे। वुमन्स न्यूझीलंड क्रिकेट टीम आयसीसी T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहोचली आहे। या स्पर्धेनंतर वुमन्स न्यूझीलंड टीमही भारत दौऱ्यावर येणार आहे। न्यूझीलंड या भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एक दिवसीय मालिका खेळणार आहे। या मालिकेसाठी BCCI निवड समितीने 16 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे आणि या मालिकेतील हरमनप्रीत कौर हीच नेतृत्व करणार आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे। आता आज इमर्जिंग आशिया कप 2024 भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय वोल्टेज सामना रंगणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे। आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7 वाजता हा सामना खेळला जाईल। भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू PV सिंधूची डेन्मार्क खुल्या स्पर्धेतील म्हणजे सुपर 750 दर्जाच्या घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या जॉर्जिया टुनजुंगने सिंधूचा प्रतिकार 21-13, 16-21, 21-9 असा मोडीत काढला। बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला आहे। शकीब सध्या त्याच्या कुटुंबासह अमेरिकेत राहतो, मात्र बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान झालेल्या खुनाच्या आरोपामुळे शकीब मायदेशी परतणार नसल्याचे त्याने सांगितले। भारत बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान शकीबने 2020 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। त्यावेळी शकीबने मायदेशात अर्थातच बांगलादेशात अखेरचा कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली।